चोरी करण्याचा प्रयत्न करणारी ही एक महिला आहे. तिने ज्वेलरीचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. या दुकानाला असलेले टाळे ती तोडताना दिसते, पण तिला माहीत नव्हतं की पुढे तिच्या सोबत काय घडणार आहे. तर उन्नावमधील कांचननगर परिसरात काही महिला चोरांनी सोन्याच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. एक महिला तर हातात रॉड घेऊन दुकानाच्या शटरला असलेले टाळे तोडण्याचा प्रयत्न करते. जीव तोडून ती महिला टाळे तोडण्याचा प्रयत्न करत होती. तिने टाळे तोडले सुद्धा, पण त्यानंतर अचानक गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी तिथे आली आणि त्यानंतर ती गाडी पाहून तिने तिथून पळ काढला. चोरी करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर अखेरच्या क्षणी या महिला चोरांचाच असा गेम झाला. सकाळी सकाळी जेव्हा दुकानाचे मालक दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा तुटलेले टाळे पाहून त्यांना धक्का बसला. टाळे तुटलेले पाहून त्यांना दागिन्याची चिंता वाटली, मात्र दागिने आत सुरक्षित आढळले. त्यानंतर CCTV तपासला असता त्यात सर्व घडलेला प्रकार दिसला आणि चोरीचा प्रयत्न कसा फसला हेही लक्षात आलं. पोलिसांना सुद्धा CCTV मध्ये तीन महिला रात्रीच्या वेळी परिसरात फिरताना दिसल्या. त्यांचाच शोध आता पोलीस घेत आहेत. मात्र आता महिला चोरही रात्रीच्या वेळी दुकान फोडायला लागल्याने या चोरीची चर्चा रंगली आहे. या चोरीविषयी आणि महिला चोरांनी केलेले प्रयत्न याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.